नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण घन आणि इष्टिका चितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड याचा अभ्यास करणार आहोत. थॉमस, तू प्रकल्पासाठी कागद आणले आहेस का? हो, बघ बघ, मी तर चौरस आणि आयत दोन्ही आकारांचे कागद आणले आहेत. थॉमस, तू पाहिलेस का की चौरस आकाराचे कागदाचे पॅकेट आणि आयत आकाराच्या कागदाचे पॅकेट वेगवेगळ्या जागा व्यापत आहेत? हो, असे आहे कारण चौरस आकाराच्या कागदाचे पॅकेटचे घनफळ व्हॉल्यूम आणि आयत आकाराच्या कागदाचे पॅकेटचे घनफळ व्हॉल्यूम वेगवेगळे आहे. मला काही समजलं नाही थॉमस, तू मला हे आणखी सविस्तर सांगू शकशील का? अगदी, चल मी तुला हे गणिताद्वारे समजावून सांगतो. याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. चला सगळ्यात आधी आपण या आयताकार कागदांचे पॅकेट पाहूयात. प्रत्येक आयताकार कागदाचे क्षेत्रफळ ए आहे असे मानू, आणि ज्या उंचीपर्यंत आयताच्या कागदांचा गठ्ठा आहे ती एच आहे. तू मला या आयताकार कागदांच्या गठ्ठ्याचा आकार कोणता आहे हे सांगू शकशील का? ही तर इष्टिका चिती आहे, ज्याच्या पायाचे क्षेत्रफळ ए आणि उंची एच आहे. बरोबर. जसे की तुला माहीत आहे की एखाद्या वस्तूद्वारे व्यापलेली जागा त्याचे घनफळ व्हॉल्यूम असते, म्हणून आपण असे म्हणू शकतो की या इष्टिकाचिती कागदाद्वारे व्यापलेली जागा त्याचे घनफळ व्हॉल्यूम व्ही आहे असे म्हणू शकतो. आणि तू पाहू शकतोस प्रत्येक आयताकार कागदाचे क्षेत्रफळ ए आणि उंची एच च्या गुणाकारासमान असते. बघ मानस, आपल्याला कोणत्याही इष्टिका चितीच्या घनफळाचे सूत्र मिळाले आहे. कोणत्याही इष्टिका चितीच्या घनफळास आपण त्याच्या पायाचे क्षेत्रफळ आणि उंचीचा गुणाकार किंवा त्याची लांबी एल, रुंदी बी आणि उंची एच च्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. अरे हो थॉमस, चला आता आपण या घन आकाराच्या कागदांचे पॅकेट पाहूयात. प्रत्येक घन एक खास प्रकारची इष्टिका चितीच असते, ज्याच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. म्हणून जर आपण असे मानले की घन आकाराच्या कागदांच्या पॅकेटच्या प्रत्येक बाजूचे माप ए आहे, तर आपल्याला अशा प्रकारे घनाच्या घनफळाचे सूत्र एचा घन मिळतो. मानस, तुला तर लगेचच समजले. आता चला आपण या इष्टिका चितीच्या सूत्रामध्ये इष्टिका चिती आकाराच्या कागदाच्या पॅकेटची लांबी 21 सेंटीमीटर, रुंदी 30 सेंटीमीटर आणि उंची 5 सेंटीमीटर लिहू. आणि अशा प्रकारे सोडवल्यानंतर आपण पाहू शकतो की इष्टिका चिती आकाराच्या कागदाच्या पॅकेटचे घनफळ 3150 घन सेंटीमीटर आहे. आता मी या घन आकाराच्या कागदांच्या पॅकेटचे घनफळ काढतो. मी येथे घनाच्या घनफळाच्या सूत्रात घन आकाराच्या कागदांच्या पॅकेटच्या बाजूचे माप 21 सेंटीमीटर लिहितो. आता अशा प्रकारे सोडवल्यानंतर आपण पाहू शकतो की घन आकाराच्या कागदांच्या पॅकेटचे घनफळ 9261 घन सेंटीमीटर आहे. चला मी पटकन ही सूत्रे सूत्रांच्या वहीत लिहितो. थॉमस, आता मला समजले. बघ, चौरस आकाराच्या कागदांच्या पॅकेटचे घनफळ आयताकार कागदांच्या पॅकेटपेक्षा खूप जास्त आहे. अगदी बरोबर मानस. चला आता आपण पटकन आपल्या जगात परत जाऊया. आपल्याला प्रकल्प देखील पूर्ण करायचा आहे. एकत्र मिळून करूयात. दोन्ही मित्रांनी मिळून त्या चौरस आणि आयताकार कागदांचा वापर करून आपला प्रकल्प पूर्ण केला.
या व्हिडिओमध्ये आपण घन आणि इष्टिका चितीचे व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्यूबॉइडचे घनफळ यांबद्दल अभ्यास केला. आपण शिकलो एक, घनफळ व्हॉल्यूम म्हणजे काय. दोन, घन आणि इष्टिका चितीचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड कसे काढतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहू.